विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण आरोग्य म्हणजे काय याविषयी प्राथमिक माहिती अभ्यासलेली आहे. तर आज प्रत्यक्षात आरोग्य म्हणजे काय हे सविस्तरपणे अभ्यासूया. प्रत्येकजण आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. मग नेमकं आरोग्य म्हणजे काय? रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. ही झाली आरोग्याची व्याख्या. त्यानंतर पाहूया रोग म्हणजे काय. रोगाची देखील व्याख्या पाहूया. शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणण्याची स्थिती म्हणजे रोग होय. तुम्ही रोगाची विविध नावे ऐकलेली असतील. मधुमेह, सर्दी, डाऊन संलक्षण, हृदयविकार. तर यावरून रोगाचे विविध प्रकार पाडलेले आहेत. रोगाचे मुख्य दोन प्रकार पाडलेले आहेत, कालावधीनुसार होणारे रोग आणि कारणानुसार होणारे रोग. आता कालावधीनुसार होणाऱ्या रोगाचे दोन उपप्रकार आहेत, दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग. आपण प्रत्येक प्रकाराचं उदाहरण पाहूया. दीर्घकालीन रोगाचं उदाहरण आहे कर्करोग, संधिवात. दीर्घकालीन म्हणजे ते रोग आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत आपल्या बरोबर असतात. त्यानंतर आहे तीव्र रोग. त्या तीव्र रोगाचं उदाहरण पाहूया, अकस्मात येणारा ताप आणि सर्दी. त्यानंतर पाहूया कारणानुसार होणारे रोग. याच्यामध्ये दोन उपप्रकार आहेत, अनुवांशिक रोग आणि उपार्जित रोग. अनुवांशिक रोगाचं उदाहरण आहे डाऊन संलक्षण. आणि उपार्जित रोगाचे परत दोन उपप्रकार आहेत, एक आहे संसर्गजन्य रोग, दुसरा आहे असंसर्गजन्य रोग. या संसर्गजन्य रोगाची उदाहरणं पाहूया, सर्दी, फ्ल्यू, डेंगू आणि COVID-19, ज्यानं संपूर्ण जगावरती 2 वर्ष थैमान घातलेलं आहे. असा तो COVID-19 हा देखील संसर्गजन्य रोग आहे. असंसर्गजन्य रोगाचे उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. याची उदाहरणं आहेत मधुमेह आणि हृदय विकार. धन्यवाद.